तर आम्ही चाललोय आज जंगलामध्ये रानमेवा खायला. पहलवान आहे आणि हा आमचा बंडे आहे. बाजूला उसाची शेती. बघूया काय काय भेटतंय. करवंद, आळू, जांभळा आहेत काय रे? जांभळं भेटतील काय? कुठं जांभळे भेटतात का बघूया. आमचा माळा बघा. गवरेड भरपूर असतात तिकडे. पाटील आला इकडे शेती करायला आलाय. उसात तुला ऊन लागत नाही काय? येतोच काय करवंदा खाया? आंब लागलेत काय? इथे एक पेरवण आहे. एक पेरू भेटला आहे. भरपूर लावलेत. कच्च आहेत. चल वरती आहेत. चल ते एक आंब्याचं झाड आहे. आंब लागलेत मग कच्चा येत वाट पाड. अरे वरती दिसत नाही तुला. आंब पाडायची तुला सवय नाही वाट. हा मोबाईलमध्ये गेम खेळाय बरोबर येतो. तुमच्या मोबाईलच्या गेममुळे आता आंब्याचा तुम्हाला त्याचा नेम लागणं झालाय. पहिल्यातले दिवस आता राहिले नाहीत. सगळे आता मोबाईलमध्ये गेम खेळण्यात बिझी असतात. एक पडला आहे. बघूया पिकला आहे का कच्चा आहे. ते बघ समोर इथे एक पडला आहे. बघ पिकलाय. हा बघू. हा बाबा कच्चा आहे. कच्चा आहे रे. होती हो कच्चा आहे का? घे खराब आहे ते. आता टोका कसा करायचा तुम्हाला दाखवतो. असा आईस्क्रीम सारखा कोन. इथं काठी लावायची एक. त्यामध्ये असं पान. दोन तीन पानं टाकायची बस. हा झाला टोका आईस्क्रीमचा कोन.
हाँ बघा यामध्ये आपण रानमेवा साठवू शकतो. ही करवंदाची जाळी आहे. इथं बघू शकता करवंद पिकायला आलेले आहेत. तेजी आता करवंद काढ ह्या टोक्यात. येतील खाली गेले आहेत भरपूर आहेत. मे महिना आला की असा रानमेवा खायला भेटतो, त्यासाठी गावी यायला लागणार. शहरामध्ये राहून ही गोष्ट तुम्ही विकत मिळू शकते तुम्हाला, ही गावालाही फुकट मिळतो. हे घे गोड आहेत काढ. पावसामध्ये पूर्ण हिरवगार दिसत आहे डोंगर. हे जांभळीचं झाड आहे, जांभळ काय धरलेले नाही ह्या वर्षी. अशा जाळीतून वाकून यायला लागतं इकडे. एवढी करवंद काढले आहेत आम्ही. इथं आळूचं एक झाड भेटले, बघू शकता हे आळू पिकले आहेत. तुम्हाला दाखवतो हा बघा टिक्का आळू. हा जरा इथं खराब झालाय. दुसरा आहे बघूया. हा बघा दिसायला तर चिकूसारखं आहे, खायला एकदम भारी. तेजस पहलवान साठवून ठेवू या पिशवीत. हे गे पिशवी पकड, चढतोयस का का चढू? एवढी करवंद काढ देरा सर.
कॅच आहे का अजून? ते एवढं आळू भेटले आणि एक कच्ची कैरी. आता एक जांभळाचं झाड आहे, बघूया त्याला जांभळं लागले तर काय. हा पहिलवान आम्हाला घेऊन जातोय तिथं जांभळाच्या झाडावर.